मित्रांनो, कृषी क्षेत्रातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचं प्रगतशील शेतकरी चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी निलेश गायकवाड आपलं स्वागत करतो आपल्या प्रगतशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हुमनी या कीटकाविषयी माहिती घेतली होती, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्लरी याविषयी माहिती घेणार आहोत. जास्त वेळ न घालवता चला मित्रांनो तर सुरू करूया. स्लरी ही आपल्या जमिनीसाठी किंवा पिकासाठी ही खूप फायदेशीर पद्धत आहे, पण शेतकरी सध्या वापरताना आपल्याला ती दिसून येत नाही, कारण स्लरी कुठल्याही दुकानात मिळत नाही, ती घरी बनवावी लागते. या स्लरीचा फायदा असा होतो की स्लरीमुळे आपले जीवाणू ऍक्टिवेट होतात, या जीवाणूंना काम करण्यासाठी एक ऊर्जा मिळते आणि जमिनीतली जी अन्नद्रव्य आहेत ही अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम या स्लरीमधून होत असतं. उदाहरणार्थ युरिया जर आपण जमिनीमध्ये टाकला तर तो अमोनिकल फॉर्ममध्ये असतो, पीक ते घेऊ शकत नाही. मग अमोनिकल स्वरूपाचं जे नायट्राटमध्ये रूपांतर करण्याचं काम हे नायट्रोमोनस बॅक्टेरिया करत असतात. नंतर नायट्राटचे नायट्रेटमध्ये रूपांतर करण्याचं काम नायट्रोबॅक्टर करत असतात आणि हे नायट्रेट स्वरूपातील नत्र जे आहे हे पिकाला सहजासहजी उपलब्ध होत असतं आणि हे जीवाणू उत्तेजित करण्याचं काम या स्लरीमार्फत केलं जातं. या स्लरीचं जे महत्व आहे हे महत्व आपण बघूया. या स्लरीमुळे आपल्या जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म वाढवता येतात. स्लरीमुळे जमिनीची पोकळी वाढते, हवा खेळती राहते. स्लरीमुळे मिनरलायझेशनची जी प्रक्रिया आहे, म्हणजे ऑर्गॅनिक स्वरूपातलं जे मटेरियल आहे त्याचं इनऑर्गॅनिक स्वरूपात करण्याचं रूपांतर करण्याचं काम या स्लरीमार्फत होत असतं आणि हे इनऑर्गॅनिक स्वरूपातलं जे मटेरियल आहे हे पिकांना सहजासहजी अन्नद्रव्य म्हणून उपलब्ध होत असतं. त्याचबरोबर जमिनीमध्ये जे कर्ब आणि नत्राचं जे गुणोत्तर आहे हे नत्राचं गुणोत्तर टिकवून ठेवण्याचं काम या स्लरीमार्फत होत असतं. आपल्या महाराष्ट्रातल्या बहुतांश जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण हे जास्त आहे आणि हे प्रमाण जास्त असल्यामुळं पिकाच्या मुळ्या ह्या ब्लॉक होतात आणि पीक वाढलेलं आपल्याला दिसून येतं. पण स्लरी जर वापरली तर ही अडचण आपणाला येत नाही, त्यामुळे पिकाला सहजासहजी अन्नद्रव्य ही उपलब्ध होत असतात. मित्रांनो, ही स्लरी कशी बनवायची ते आपण बघूया. स्लरी बनवण्यासाठी किंवा स्लरीसाठी जे लागणारं मटेरियल आहे त्यामध्ये जनावराचं ताजं शेण आणि गोमूत्र ही साठवण्याची सोय आपल्याकडे असली पाहिजे. ताजं शेण हे आपण सावलीतच साठवलं पाहिजे. स्लरी तयार करण्यासाठी आपल्याकडे टाकी असावी आणि स्लरी बनवताना 20 किलो शेण आणि 10 लिटर गोमूत्र आपणाला गरजेचं असतं. या स्लरीचे जे प्रकार आहेत हे स्लरीचे प्रकार मुख्य करून स्लरीचे प्रकार 4 पडतात. यामध्ये पहिला प्रकार येतो ते मुख्य अन्नद्रव्याची स्लरी, दुसरा प्रकार येतो ते सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी. या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या स्लरी प्रकारात त्याचे 2 उपप्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे दुय्यम अन्नद्रव्याची स्लरी आणि दुसरा प्रकार आहे तो सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी. त्यानंतर मुख्य स्लरीचा तिसरा प्रकार पडतो ती जीवाणूची स्लरी आणि चौथा प्रकार पडतो ती कडधान्याची स्लरी. तर यामधील पहिला जो प्रकार आहे मुख्य अन्नद्रव्याची स्लरी, ही स्लरी कशी तयार करायची ते आपण बघूया. मित्रांनो, या स्लरीसाठी आपणाला ताजं शेण 20 किलो, गोमूत्र 10 लिटर गरजेचं आहे. त्यानंतर यामध्ये निंबोळी पेंड 15 किलो, युरिया 5 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे SSP 10 किलो, पोटॅश 5 किलो हे या स्लरीचं मिश्रण आहे आणि ही स्लरी महिन्यातून एकदा तरी आपण आपल्या पिकाला वापरणं गरजेचं आहे. या स्लरीमुळे आपणाला फायदा असा होतो की रासायनिक खतं जी आहेत ही रासायनिक खतं पिकाला लवकर उपलब्ध होतात आणि रासायनिक खताची जी कार्यक्षमता ही कार्यक्षमता वाढते, पांढऱ्या मुळीची भरपूर वाढ होते, स्फुरताचं जे स्थिरीकरण होण्याचं काम आहे हे स्थिरीकरण कमी होतं आणि नत्राचं बाष्पीभवन या स्लरीमुळे होत नाही. यानंतर दुसरा प्रकार येतो तो सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी. हे सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी तयार करताना पण आपणाला 20 किलो ताजं शेण आणि गोमूत्र 10 लिटर गरजेचं आहे. यामध्ये दुय्यम अन्नद्रव्याचे जे आहेत हे दुय्यम अन्नद्रव्याचे घटक आपण टाकले पाहिजेत. त्यामध्ये निंबोळी पेंड 15 किलो, कॅल्शियम 15 किलो, मॅग्नेशियम 15 किलो आणि गंधक 10 किलो. अशा पद्धतीने मित्रांनो ही दुय्यम अन्नद्रव्याची स्लरी तयार होते. त्यानंतर त्याचा जो उपप्रकार आहे दुसरा तो सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी. मित्रांनो, झिंक आणि फेरस हे जमिनीत दिले असते पिकाला पूर्णतः लागू होत नाहीत आणि ते दुसऱ्या फॉर्ममध्ये स्टोअर होतात. म्हणून शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्य ही स्लरीच्या माध्यमातून आपण पिकाला दिल्यानंतर ही सहजासहजी
उपलब्ध होतात। सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी आहे, ही सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी तयार करताना आपल्याला ताजं शेण 20 किलो, गोमूत्र 10 लिटर, निंबोळी पेंड 15 किलो, झिंक सल्फेट 5 किलो, फेरस सल्फेट 3 किलो, मॅंगेनीज 2 किलो, कॉपर सल्फेट 100 ग्रॅम आणि बोरॉन 30 ग्रॅम अशा पद्धतीनं आपल्याला हे द्रावण तयार करायचं आहे। मित्रांनो, ही जी सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी आहे, ही सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी जास्त दिवस भिजू न घालता साधारणपणे तिसऱ्या दिवशी आपण पिकासाठी ही वापरली पाहिजे। त्यानंतर तिसरा प्रकार येतो तो जीवाणूंची स्लरी। या जीवाणूंच्या स्लरीमुळे मित्रांनो असा फायदा होतो की नत्रयुक्त जे जीवाणू आहेत, या नत्रयुक्त जीवाणूमुळे हवेतील नत्र शोषलं जाऊन ते पिकाला लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचं काम या जीवाणूमार्फत होतं। अविद्राव्य स्फुरद विरघळून ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम या जीवाणूच्या स्लरीमार्फत केलं जातं। सेंद्रिय पदार्थाचं जलद विघटन होतं, आपल्या पिकाची जोमदार वाढ होते आणि पिकाची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे, ही रोगप्रतिकारक क्षमता वाढण्याचं काम या जीवाणूंच्या स्लरीमार्फत केलं जातं। रासायनिक खतावरील जो खर्च होणार आहे आपला, हा जीवाणूच्या स्लरीमुळं कमी होतो। नैसर्गिक जीवाणू असल्यामुळं याचं प्रमाण जास्त जरी झालं तरी आपल्या पिकावर किंवा जमिनीवर याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही। ही जीवाणूंची स्लरी तयार करत असताना आपणाला 20 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, त्यानंतर काळा गुळ 2 किलो, ॲझोटोबॅक्टर 500 ग्रॅम, PSB 500 ग्रॅम, KSB 500 ग्रॅम, EM द्रावण 2 लिटर आणि कोणत्याही प्रकारचं जैविक बुरशीनाशक 1 लिटर असं ह्या स्लरीसाठी द्रावण तयार करणं गरजेचं आहे। मित्रांनो, ही जीवाणूची स्लरी तयार करत असताना कोणत्याही प्रकारचं रासायनिक बुरशीनाशक आपण यामध्ये वापरू नये। स्लरीचा पुढचा प्रकार येतो तो कडधान्याची स्लरी। कडधान्याच्या स्लरीमध्ये आपल्याला ताजं शेण 20 किलो, गोमूत्र 10 लिटर घ्यायचं आहे, यामध्ये ह्युमिक ऍसिड 2 लिटर, वर्मीवॉश म्हणजे गांडूळ खतातलं जे पाणी असतं हे पाणी 2 लिटर आपल्याला गरजेचं आहे आणि कडधान्याचा बरडा, या कडधान्याच्या बरडामध्ये मूग, मठ, चवळी, हरभरा, मसूर, वाटाणा, उडीद हे जे आहे हे प्रत्येकी 1-1 किलो याचा बरडा आणि EM द्रावण 2 लिटर अशा पद्धतीनं ही कडधान्याची स्लरी आपल्याला तयार करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, ही स्लरी तयार करत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे। ही स्लरी तयार करत असताना आपण 6 ते 7 दिवस ही स्लरी भिजत ठेवली पाहिजे। पण सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी जी आहे, ही सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी आपण साधारणपणे तिसऱ्या दिवशी आपण पिकाला वापरली पाहिजे। हे स्लरीचं कोणत्याही प्रकारचं द्रावण तयार करत असताना हे सावलीत तयार केलं पाहिजे आणि हे झाकून ठेवलं पाहिजे। दररोज सकाळी 1-2 ते 5 मिनिटं ही स्लरी आपण हलवली पाहिजे किंवा ढवळून काढली पाहिजे आणि वापसा आल्यानंतर आपणाला ही स्लरी आपल्या पिकांमध्ये आळवणी म्हणजे ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे। अशा पद्धतीनं मित्रांनो आपण स्लरी तयार करू शकतो। निश्चित आम्ही दिलेल्या माहितीचा आपणास उपयोग होईल। आपणाला ही माहिती जर आवडली असेल तर ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्ही आतापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।